कायद्याचे पदवीधर असलेल्यांना वकील म्हणून नोंदणीचे शुल्क 600 रुपयापेक्षा जास्त असू नये असे सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातील याचिकेच्या सुनावणीदरम्यान स्पष्ट केले. त्यामुळे देशभरातील कायद्याच्या पदवीधरांना काहीसा दिलासा मिळाला. राज्याचे बार कौन्सिल वकिलांच्या नोंदणीसाठी जास्त शुल्क आकारतात. या संदर्भात 10 याचिका दाखल झाल्या होत्या. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेत आपला निर्णय राखून ठेवला. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जे बी परडीवाला यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर खंडपीठाने ॲडव्होकेट्स ॲक्ट 1961 कलम 24 हवाला देत कोणत्याही कायद्याच्या पदवीधराची वकील म्हणून नोंदणी करण्यासाठी 600 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे आणि नोंदणी शुल्क वाढवण्यासाठी संसदेत कायद्यात बदल करावा लागेल असे सांगितले. या सुनावणीवेळी बार कौन्सिल ऑफ इंडियाचे मनन कुमार मिश्रा उपस्थित होते. वाढीव नोंदणी शुल्क कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन करत असून बार कौन्सिलने या प्रकरणात हस्तक्षेप करावा जेणेकरून ते थांबवता येईल असा युक्तिवाद या याचिकांच्या सुनावणीवेळी करण्यात आला. याचिकाकर्त्याच्या युक्तिवादामध्ये ओडिशात 42,100 रुपये, गुजरातमध्ये 25,000 रुपये, उत्तराखंडमध्ये 23,650 रुपये, झारखंडमध्ये 21,460 रुपये, केरळमध्ये 21,460 रुपये शुल्क आहे. एवढ्या मोठ्या फीमुळे संसाधन नसलेले तरुण वकील स्वतःची नोंदणी करू शकत नाहीत असे निरीक्षण यावेळी न्यायालयाने नोंदवले. बातम्यांसाठी ई नवामाठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.